सगळी चर्चा ही अनिल भाऊ त्याच्या पूर्वी पण लढलेले होते आणि आमदार होते त्यावेळेपासून अनेक वेळेला अनेक आंदोलनांच्या मध्ये होत होती. परंतु 2014 माझी स्वतः स्वतंत्रपणाने भाऊशी भेट झाली आणि भाऊ जेव्हा मला भेटायला आले आणि त्यावेळेला त्यांचं सर्व कार्य तर मला माहिती होतं, मला जे आठवतंय त्याप्रमाणे भैया पण त्यावेळेला बरोबरच होते, दोघे चिरंजीवांना कल्पना होती काय चाललेलं आहे त्याची आणि एक निर्णय घ्यायची वेळ आली होती. मुळामध्ये कृष्णा खोरे मधून इथल्या जनतेचा विकास व्हावा हे स्वप्न हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले नव्हतं. ज्यावेळेला 1995 साली शिवसेना भारतीय जनता पक्षाचं राज्य होतं आणि शिवसेनेचे माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि भाजपचे गोपीनाथजी मुंडे उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला कृष्णा खोरेचा ज्यावेळेला निर्णय झाला तेव्हा खूपशा लोकांनी, इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षाच्या लोकांनी वेड्यामध्ये काढलं होतं सरकारला की अरे इथे तुमचं काहीच नाही आहे आणि तुम्ही कसं काय इकडे कृष्णा खोरेच्या विकासाचा विचार करताय, इथे कधीतरी शिवसेनेला सहकार्य मिळेल का. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की शिवसेना राजकारणासाठी राजकारण करत नाही तर माणसांसाठी समाजकारण आणि राजकारण करते आणि म्हणून पाण्यामध्ये कुठलंही राजकारण नाही. आज श्रेयाच्या संदर्भामध्ये आपल्या भैयासाहेबांनी सांगितलं की अनेक लोक टीका करतायत, अनेक लोक विरोध करतायत किंवा काहीतरी मागे चुकीच्या गोष्टी बोलतात, परंतु ती लोक तर अशी आहेत काही जण की उद्या ते स्वर्ग का नरक असतो मला माहीत नाही, पण अशी सुद्धा आहेत की स्वतः समजा चुकून स्वर्गात पोचले कधी तर छत्रपती शिवाजी महाराज जर का आसनावर उठले त्याला आशीर्वाद द्यायला तर ते स्वतः शिवाजी महाराजांच्या आसनावर जाऊन बसते, असे सुद्धा स्वार्थी लोक समाजामध्ये आहेत. आणि त्यामुळे अशा लोक ज्या झाडाला फळं लागलेली असतात त्याच झाडावरती लोक दगड मारत असतात आणि त्यामुळे ही जी टीका आहे याच्याकडे कुठलंही आपण लक्ष देता कामा नये. मी तर असं म्हणेन की भाऊच्या प्रयत्नातून आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी अनेक दिवसापासून जी गावं पाण्याच्या शिवाय अगदी दुःखी होती आणि ज्यांचा आर्थिक विकास सगळा थांबलेला होता अशा 240 गावातल्या 80,472 हेक्टर आपण ओलिताखाली जमीन आणण्याचं श्रेय भाऊंना आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना आहे. परंतु मी तर असं पुढे जाऊन म्हणेन की भाऊंनी फक्त पाणीच आणलं असं नाही तर या तालुक्यामध्ये भगीरथाप्रमाणे गंगा आणली आणि हा तालुका आर्थिक सक्षमीकरणाने पवित्र केला अशा प्रकारचं त्यांचं कार्य आहे. कारण सातत्याने त्यांचा हाच ध्यास असायचा. विधान परिषदेनी आहे, विधानसभेमध्ये भाऊ होते, आमच्याकडे रोज सकाळी किंवा अध्यक्षी रात्री 9-10 वाजता दोन्ही सभागृहांचा बिझनेस येतो, म्हणजे काय कामकाज चालणार आहे याची यादी आलेली असते. प्रत्येक वेळेला आम्ही बघायचो की टेंबू योजनेच्या बद्दलची लक्षवेधी भाऊंनी लावलेली असायची. कधी अर्थसंकल्पावरती आपण भाषण ऐकायला गेलो तर तिथे सुद्धा भाऊ या योजनेचाच पाठपुरावा करताना दिसायचे. आणि मला आठवते की ज्यावेळेला भाऊच्या प्रवेशाचा कार्यक्रम झाला त्यावेळेला सुद्धा भाऊंना तिकीट मिळवत नाही म्हणून खूप विरोधकांनी शिवसेनेच्या लोकांच्या मार्फत सुद्धा विरोध केला होता. त्यामुळे आपण आपल्या ती आठवण ठेवली आपल्या कुटुंबानी, त्याबद्दल मी आभारी आहे. पण अक्षरशः एखाद्या वादळामध्ये एखादा दिवा, एखादी ज्योत आपण जपून ठेवावी तसं या विटा मतदारसंघावरती मी लक्ष ठेवून ते तिकीट जोपर्यंत भाऊंच्या नावाने मिळत नाही आहे तोपर्यंत मी अनेकांशी संघर्ष केला आणि तो संघर्ष केल्यामुळे त्याचा मला त्रास पण झाला. काही गोष्टी राजकारणासाठी आपल्याला गमवाव्या लागतात परंतु त्याचाही मी विचार केला नाही. आणि याचं कारण असं की एका समाजामधला नेता सांगलीसारख्या जिल्ह्यामधला ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांवर भगव्या झेंड्यावरती विश्वास ठेवून येतो त्यावेळेला हजारो लोक बघत असतात की त्यांचं पुढे काय होणार आहे. आणि भाऊंना जी संधी मिळाली ती एकदा संधी मिळाली, दुसऱ्यांदा संधी मिळाली, प्रचंड मोठ्या अशा सभा इथे झाल्या, समोर टीव्हीचेच वेगवेगळ्या प्रकारचे विरोध करणारे लोक असतात पण या सगळ्यामध्ये शोभाताईंचा त्यांना अतिशय अमोल म्हणता येईल अशा पद्धतीचा वाटा होता. आणि नंतर सुद्धा मला आठवतं की कोविडच्या काळामध्ये सुद्धा भाऊंचा आणि आमचा सातत्याने संपर्क असायचा. खोपरीचे काही कामगार कलकत्त्याला अडकलेले होते त्यावेळेला पण भाऊंनी फोन केला होता आणि मला आठवते त्याप्रमाणे जवळजवळ 6 राज्यांमध्ये परवानग्या काढत त्या राज्यपालांना कळवून तत्कालीन सगळ्या अधिकाऱ्यांना कळवत त्या त्या राज्यातल्या त्या कामगारांना परत आणून त्यांची मदत होण्यासाठी
सुद्धा भाऊंनी लक्ष घातलेलं होतं. अनेक पेशंट यायचे विट्यामधून हॉस्पिटलला, त्यांच्यासाठी पण भाऊंचा फोन असायचा की त्यांना रेमडेसिवीर मिळालं पाहिजे, त्यांना औषध मिळालं पाहिजे, आणि त्यासाठी सुद्धा आमचा फोनवरती सातत्याने संपर्क असायचा. नंतर ज्यावेळेला 2022 सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी एक वेगळ्या प्रकारचं पाऊल उचललं आणि ते पाऊल उचललं त्याच्याबद्दल बरीचशी बदनामी लोक करत आहेत, पण मला साधी गोष्ट अशी वाटते की हे केवळ ते तो जो शब्द वापरतात सगळे तर तो शब्द नसून मी तर असं म्हणेन की ही गद्दारी नव्हती तर अन्यायाविरुद्धचा तो एल्गार होता की जो एल्गार एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला आणि त्याला म्हणून सांगितलं. त्यामुळे आजचा मी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या समोर इथे जरूर सांगते की एक दिवस असाही इतिहासामध्ये की आज चांगलं काम करणाऱ्या सगळ्या आमच्या आमदार बंधूंवरती कार्यकर्त्यांवरती हा जो कारण नसताना चिखलफेक करून गद्दार गद्दार गद्दारचा दोषा चालवलेला आहे, तर इतिहास तो घडवणार आहे आम्ही की ज्या इतिहासामध्ये हा गद्दार शब्द पुसून एल्गार हा शब्द आमच्या नावाने लिहिला जाईल याची मला आमच्या घडवणाऱ्यांच्या बरोबरीने साक्ष आहे. कारण सारखे लोकांच्या बरोबर मतभेद करत बसायचे, दिशाभूल करायची. अरे तुम्हाला 7 ठिकाणच्या आमच्या राज्य लोकसभेला जागा निवडून आल्या आणि तुमची एक निवडून आली तर ज्या 8 निवडून आल्या तर एकाने कमी असल्यामुळे तू लढेच गद्दार होतो ना. जनमताने सुद्धा त्याच्यावरती शिक्का टाकलेला आहे जनमताच्या मध्ये. आणि आमचं वय किती आहे, आम्ही शिवसेनेचा सगळ्या विचार घेऊन पुढे आलेलो आहोत, पण त्यांच्याकडे मोठमोठी प्रॉपर्टीज आहेत, मोठमोठे इतके दिवसाचा लोकांचा संग्रह आहे, लोकांच्या बरोबर काम मोठमोठे इतके दिवसाचा लोकांचा संग्रह आहे, लोकांच्या बरोबर काम 5 निवडणुकांचा अनुभव आहे. आणि म्हणून तुम्ही स्वतः मनापासून सांगा की एखाद्या माणसाचं वय 50 वर्षाचं आहे आणि दुसरं जो मूल आहे ते 2 वर्षाचं आहे आणि अशाला 2 वर्षाच्या मुलाला तुम्ही गद्दार गद्दार म्हणतात आणि त्या 2 वर्षाच्या मुलाला सांगताय की आम्ही तुला संपवून टाकणार आहोत, हे कुठलं राजकारण आहे सगळं. आणि म्हणून अनिल भाऊंच्या स्वाभिमानी स्वभावाने हा निर्णय घेतला त्यामध्ये की त्यांनी शिंदे साहेबांची साथ द्यायची. आणि एकनाथजी शिंदे यांच्यापैकी तुमचा प्रत्येकाचा किती परिचय आहे मला माहीत नाहीये, परंतु अतिशय ज्याला आपण म्हणून संवेदनशील जबाबदारी घेणारे आणि अगदी लोकांच्या प्रश्नांना हा पार्लिमेंट उत्तर देणारे असे ते नेते आहे. काही वेळेला रात्री मला आठवते की बीडमध्ये महिलांचा प्रवेश होणार होता तर सकाळी त्या निघाले आणि त्यांना रात्री यायला 10 वाजले तर त्या पोचल्या रात्री 10 ऐवजी 11-12 वाजता पोचल्या. आम्हाला 2 वाजता निरोप आला की काही हरकत नाही, त्या आलेल्या आहेत महिला तर त्यांचा आपण प्रवेश घेऊ. आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी रात्री 3:30 त्या 5,000 महिलांचा वर्षा बंगल्यावरती शिवसेनेत प्रवेश घेतला. आणि म्हणून मी असं म्हणेन की एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री होणार नाही आणि अनिल भाऊ सारखा आमदार होणार अशा प्रकारची प्रोसेस आहे. आणि अशा वेळेला आपल्यालाच फार मोठी जबाबदारी आहे. आज ते आपल्याबरोबर इथे नाहीये आणि काळाने जे काही आपल्यावरती घाला घातलेला आहे त्याच्यावरती आपण ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्यामधून जाते त्यावेळेला आपण त्याच्या दिवशी शेवटच्या दिवशी आपण एक टॉवेल आणि टोपी देतो त्या घरातल्या माणसांना. त्याचा अर्थ काय असतो, त्याचा अर्थ हा असतो की बाबा तुझ्या पाठीवरचं छत्र गेलं तरी सुद्धा बाबा आहे आम्ही टॉवेल आणि टोपी दिली आहे की आमचं छत्र प्रेमाचं तुमच्या पाठी. मी तुम्हाला असं सांगेन की मतदानामध्ये धनुष्यबाणावर शिक्का कमारणं म्हणजे भाऊंच्या नावासाठी दिलेलं, काकींच्या नावासाठी दिलेलं टोपी आणि टॉवेल आहे या संदर्भात स्वार्थासाठी नाहीये तर या तालुक्यामध्ये न्याय देण्यासाठी म्हणून आपण ते पाऊल उचलतोय. आणि म्हणून आजच्या महिला आलेल्या नाहीये काही कारणामुळे, त्यांच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आमच्यासारखं राजश्रीताईंनी भाषण केलं, सोनिया पण भाषण करता, सुहास भाई सांगितलं, अमोल जे आहे या सगळ्या यांना तर लेखनपीन आहेत वंदे भारत सारख्या म्हणून आता मी सभापती असताना थांबवते, कोणी जास्त वेळेपेक्षा बोलतो की थांबवते. त्याचं कारण असं की आपण तर त्या वेळेचं नियोजन केलं नाही तर आपलं कार्यक्रमच संपू नये. आणि महिलांची सवय कशी असते, प्रेमाने जोपर्यंत आहेत तोपर्यंत आहेत, पण त्यांची वेगळी भाषा असते, ती भाषा बोलूच असते. मी हळूहळू शिकले की महिलांच्या हाताकडे बघायचं, त्या हळूच हाताने फोन करतात म्हणजे आता जिंकूया आपण. तसं व्हायच्या आतमध्ये आपल्याला कार्यक्रम सगळा संपवायचा आहे. आणि तुम्ही आज इतक्या 10 वाजेपासून सगळे जमलेले आहात तर महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला मतदान अजून वाढवायचं आहे, कारण आपल्याकडे
काही खानापूरमध्ये 48 गावं आजही वंचित आहेत. त्यामधले आपले नातेवाईक वेगवेगळे लोक यांना समजावून सांगायचंय की आज आमच्याकडे आलेलं आहे, उद्या तुमच्याकडे सुद्धा पाणी येणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सक्रिय असणारे आमदार पाहिजे आणि या दृष्टीने काम करायचं. मला आपले उमेदवार जे आहेत तर ते उमेदवार काही केवळ कुठल्या तरी एका तिकीट पाहिजे म्हणून किंवा केवळ आमदार म्हणून उभे आहेत का, तर त्यांनी स्वतः सुद्धा उपसभापती आणि त्या पंचायत समितीचं जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे खूप चांगलं वाटलं सुहास भाईंचं की खानापूर पंचायत समितीत 2016 साली यशवंत पंचायतराज अभियानात राज्यात ही पंचायत समिती पहिली आलेली आहे. त्यामुळे मला खात्री आहे की त्यांना जेव्हा आपण आमदार कराल तेव्हा ही विधानसभा सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक विषयात पहिली आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं ते काम या तिन्ही आपल्या तालुक्यामध्ये करून दाखवली. त्याखेरीज 65 गावं त्यांनी ऑनलाईन जोडून दाखवलेली आहेत. मग आता त्यांनी ऑनलाईन ग्रामपंचायत जोडलेली आहे तर प्रत्येक महिला ऑनलाईन जोडली गेलेली आहे आणि प्रत्येक महिला ऑनलाईन जोडली गेली आहे तर त्या काय करतात, आपल्या सकाळचं जेवण खाणं आवडलं की आपला फोन होतो, बहुतेक त्यांचा बहिणीला फोन होतो किंवा भाईला फोन होतो, काय का तू जेवायला काय केलंस, मी काय जेवायला केलंय, मला माझी जुनी साडी सापडली की फार चांगली होती, मला वाटत तू तुझ्याकडे राहिली आहे, अशा काहीतरी आपण गप्पा मारत असतो. पण पुढचे 5-6 दिवस सातत्याने फोनवरती आपली नाती गोती ओळखीचे लोक जे कोणी दुसऱ्या पक्षाकडे किंवा उमेदवाराकडे वळायची शक्यता असेल त्यांना बोर्ड बोलून आपल्याकडे वळवायचं काम आपल्याला करायचं आहे. प्रत्येकीसाठी मला तर असं वाटतं कमी किंमत कमीत कमी 100 महिलांचं उद्दिष्ट तुम्ही ठेवलं पाहिजे. 100 महिलांशी बोलणं तुम्हाला अजिबात अवघड नाही आहे कारण महिलांना वाटतं की कसं कळवणार कसं पोचवणार. पण माझा तर असा अनुभव आहे की एखाद्या गावामध्ये रात्री एखादी काही घटना घडली आणि भांड्यांचा आवाज आला तर सकाळी गावभर कुठलंही पत्र छापलं नाही, कुठल्याही पेपरला आलं नाही, कुठलंही चॅनेल नसेल, कुठलंही वर्तमानपत्र नसेल, तरी सगळ्या गावाला कळलं असतं की काल रात्री काहीतरी गडबड झाली का. मग ती आपली भाषा कशी काय काम करते बरोबर, ना त्याला कुणाला पैसे द्यावे लागतात, ना कुणाला जेवण जेवण द्यावं लागतं, ना कुणाला समजावून सांगावं लागतं. कारण महिलांची भाषा जी आहे ना ती फार भारी भाषा आहे. ती पुरुष वर्गाला पटकन कळेल की नाही मला माहीत नाहीये, परंतु त्याला सुद्धा कळतं घरामध्ये जेवण कसं वाढत आहे त्याच्यावरून कळतं की घरातलं टेम्परेचर कसं आहे. म्हटलं तर आपण लक्ष्मी आहोत, म्हटलं तर सरस्वती आहोत, पण महिलेने जर का दुर्गेचा अवतार धारण केला तर घरामध्ये काही कोणाचं गरज असतं. त्यामुळे आज आपण इथे सगळेजण जमलो, एवढा मोठा मेळावा घेतला आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात की आज एकजुटीने उभं असलेलं बाबा कुटुंब दिसतंय. मी तर असं मानते की असे प्रेमाचं नातं जेव्हा असतं की दुसऱ्या आपल्या भावाला काय पाहिजे ते या भावाला कळतं आणि या भावाच्या पत्नीला जे वाटतं आहे ते धाकट्या जावेला कळतं तेव्हा देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय घडत नाही. कुठेतरी पुण्याचं काम आधी होऊनकडून झालेलं आहे की आपले सगळं कुटुंब आपलं एकत्र आहे आणि हे कुटुंब म्हणजे फक्त हे 4 लोक नाही आहेत तर तुम्ही सगळेजण भाऊंच्या कुटुंबातले व्यक्ती आहात आणि म्हणून आपल्याला सुद्धा सगळ्यांना एकत्र राहायचं आहे हे महत्वाचं आहे. आणि आज पुरुष वर्ग बाहेर उभा आहे ते मनातल्या मनात काही म्हणणार नाही पण काही काही म्हणतात. दुसरं मी एक सांगते गमत की माझी सभा असली की मला वाहिन्यांबरोबर लोकांनी पाहिलेलं असतं तर एखादा तरी खास काहीतरी द्रव्य पिऊन आलेला माणूस असतो सभेमध्ये, इथे मला कोण दिसत नाही तसं, पण तो गेला नाही त्याला की मोठ्याने बोलायला लागतो निलंबते आले आता त्याला थांबायचं कसा इतरांना प्रश्न पडतो. आणि मग आता काय होणार की तुम्ही लाडक्या बहिणी झाला मग आमचं काय, काही काही भावांना असं वाटू शकतं की आम्हाला काय व्हॅल्यू आहे की नाही, सगळे लाडक्या बहिणी चाललेल्या म्हणून. पण शिंदे साहेबांनी बघा भावांसाठी पण किती काम केलेलं आहे, त्याच्यामध्ये शेती मधलं आपलं वीज बिल 10 DP पर्यंतचं सगळं त्यांनी आपल्याला माफ केलेलं आहे, शेती बिल माफ केलेलं आहे. त्याचबरोबर शेतीची प्रगती इथे सुहासबाई यांनी सांगितली आणि तिथे त्यांनी सांगितलं की द्राक्ष आणि डाळिंब याचा रेट सुद्धा या ठिकाणी ठरतो. पण सुहासजी महाराष्ट्रामध्ये हीच एक राजकारणातली गफलत आहे की रेट ठरवतो एक आणि फायदा होतो दुसरा. म्हणजे मी नाशिकबद्दल बोलत नाही आहे पण अनेक बाबतीमध्ये अनेकांचं श्रेय इकडून तिकडे पळवण्यामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधलं राजकारणच तसं आहे की ज्याच्यामध्ये ते मतं पळवतात बाकीचे लोक पळवतात आणि जो स्वतःच्या इच्छेने चालत गेला आहे त्याला त्याचं मत आहे म्हणून तो गेला आहे असं न मानता त्याच्याबद्दल मात्र कुठेतरी दिशाभूल करून होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून वीज बिलामधून माफी दिलेली आहे. नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेला मदत प्रत्येक ठिकाणी त्याची मदतीची कक्षा पाठवलेली आहे. किमान
बाजारभावाची किंमत आपल्याला मिळावी या दृष्टिकोनातून सरकार पावलं उचलत आहे. कांदा आणि इतर पिकांना सुद्धा त्यांनी सातत्याने मदत केलेली आहे. पण त्याचबरोबर विशेष म्हणजे आपल्या प्रगतीचा अगदी उच्चांक म्हणायचा झाला आणि तो ऐकून मला अतिशय आनंद झाला. जेव्हा इतर विरोधक म्हणतात की 1 रुपयाचा फायदा झाला असेल तर सांगा, त्यांना मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या मतदारसंघाचं उदाहरण देणार आहे की 2,2800 कोटी रुपये उत्पन्न आपलं पाण्यामुळे आपल्या तालुक्याचं आणि या विधानसभा क्षेत्रातलं वाढलेलं आहे. आणि उत्पन्न वाढलं म्हटलं की फायदा झालेलाच आहे सगळ्यांना, कारण प्रत्येक वेळेला आपल्या घरामधली परिस्थिती बदलते. आणि त्याचबरोबरच सरकारने अजून एक निर्णय घेतला, खरं तर आपल्यावर टीका होते. काय टीका होते की निवडणूक समोर आली म्हणून लाडकी बहीण आठवली. पण मला तुम्ही एक सांगा, तुमच्यापैकी आनंदाचा शिधा जेव्हा मिळायला लागला त्यावेळेला निवडणूक नव्हती, पण तरी पण आनंदाचा शिधा बऱ्याच जणांना मिळाला. तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना आनंदाचा शिधा मिळाला असेल त्यांनी जरा हात वर करा, म्हणजे मला कळेल की आनंदाचा शिधा कोणाला मिळालेला आहे. मला तर सगळ्यांना मिळालेला आहे, बऱ्याच जणांनी हात वर केलेले आहेत त्यामुळे आनंदाचा शिधा मिळालेला आहे. बऱ्याच काही हात वर केल्यामुळे लक्षात आलं की आपल्याला हात हलवायचा आहे म्हणून, त्यामुळे त्याला हळूहळू हात हलवत आहे. पण सगळ्या जणांना आनंदाचा शिधा मिळाला याचं कारण असं की सरकारने हाच विचार केला की गोरगरिबांच्या घरामध्ये फराळाचे जिन्नस तयार झाले पाहिजेत, त्यांना वेळेवरती ही मदत मिळाली पाहिजे. आणि मग सर्व धर्माच्या लोकांना हा फराळ मिळण्यासाठी म्हणून आनंदाचा शिधा दिलेला आहे. दुसरं म्हणजे SC भाड्यामध्ये 50% सवलत मिळालेली आहे. महिलांना आता कुठेही जात असताना 50% सवलत मिळाल्यामुळे माननीय शिंदे साहेबांनी नेहमी उदाहरण देतात की जायची वेळ आली तर बायको म्हणते की मी जाऊन येते तालुक्याला, तुम्ही थांबा जरा इथेच, मी जाऊन येते. मग मिस्टर म्हणतात की अगं मला पण वयोवृद्ध असेल तर मला कुठे तिकीट आहे, चल मी पण तुझ्या बरोबर येतो. त्यामुळे लहान वयात नवरा बायको एकत्र फिरायला मिळालं नाही, पण शिंदे साहेबांमुळे नवरा बायको दोघांना राजदूसपणे उघड फिरायची संधी मिळायला लागली आहे. याच्यामधून सुद्धा त्यांचे आभार मानले पाहिजे. तर पूर्वी अशी परिस्थिती होती की नवऱ्या बायको फिरायला निघाल्यानंतर जुने लोक काही झालं सगळे नाही पण नावं ठेवायचे की निघाले नवरा बायको राजा राणी सारखे. आता नवरा बायको राजा असेल की निघाल तर काय काय चुकीचं आहे, पण ती पद्धत असते अशी. पण अशा पद्धतीने मदत केलेली आहे. वयोवृद्ध लोकांसाठी वयोश्री योजना केलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जाहिराती बघत असाल, कानाचं मशीन असेल, काठी असेल किंवा वॉकर असेल याची मदत सुद्धा आपल्याला मिळू शकते. ती देखील योजना आपण सुरुवात केलेली आहे. पण हे जरी असलं, तुम्ही जरी खुश असल्या, बऱ्याच लाडक्या बहिणी जरी खुश असल्या, तरी प्रत्येक गावामध्ये एक व्यक्ती असते, त्याच्यात मी त्या व्यक्तीचं नाव घेते. पण तुमच्या गावात मी इथे आलेली ती महिला त्या नावाची असेल तर तुम्ही गैरसमज करू नका की मी तिला बोलते आहे. प्रत्येक गावामध्ये एक सखूबाई असते आणि तुम्ही निघाल्या कार्यक्रमाला यायला की ती सखूबाई काय म्हणते, मी काय येणार नाही. तुम्ही काय चल की असं काय करते आपलं जायचंय, मी येणार नाही का. मग ती काहीच बोलत नाही. तुम्ही गाडीत बसले आतायला की म्हणते मला नाही वेळ नाचायला. असं काय वेळ बोलते, काय वेळ अजून म्हणते तोट्या पुढारणी आल्या निर्मायला चांगल्या चांगल्या साड्या नसून यांना मला यांच्या घरातून जायला मिळतं. मग ती जी सखूबाई आहे आज पहिली लक्षात ठेवा, निवडणुकीच्या दिवशी अशा बायका फार डेंजरस असतात, कारण ती उरलेले 10-15 बायकालाही सांगते काय करायचं जाऊन, आपल्याला पाणी मिळणारच आहे. आपण मत नाही दिली तरी आपल्याला पाणी मिळणारच आहे, आपल्याला आनंदाचा शिधा मिळणारच आहे. मग आज काय आपल्याला पाहिला असं बोलणारा बायका असतो. काही काही ठिकाणी मी पाहिलं त्या म्हणतात मी आज मतदानाची सुट्टी आहे ना, मी जास्त धुवायला काढली आज, मी आज मतदानाला जाणार नाही. तर अशा सगळ्या सखूबाई आपल्या आपल्या भागातल्या शोधायच्या आणि त्या महिलांना आपल्याला आपल्या बाजूनी वळवून घ्यायचे. ते वळवून घेण्यासाठी हमखास मला तरी सापडलेलं का एक म्हणजे उदाहरण, ते म्हणजे तिला जरा चांगलं बोलत त्याच्याशी. आज गेल्या गेल्या बोललं तर तिला संशय येईल की तुम्हाला कोणतरी काहीतरी सांगितलेलं आहे. एक दोन दिवस जाऊ द्या, त्याच्यानंतर तिला म्हणा की सखूबाई किती छान दिसताय तुम्ही. एक महिलांचं सिक्रेट आहे बरं का, कोणी आपल्याला म्हटलं की तू छान दिसतेस की त्याला इतका आनंद होतो आणि त्याला ते खरं वाटतं सगळ्या जणींना. आणि तो म्हणते बघा पहिलं कोणीच मला म्हणालं नाही, पण ती मात्र मला म्हणाली छान दिसतेस म्हणून. तू तरी पण सकाळपासून वाटत होतं आज मी छान दिसते, पण मला कोणीच म्हटलं होतं. आता हे काय प्रकारे आपल्या महिलांच्या मानसिकतेचा तो फार म्हणजे एक अवघड गोष्ट आहे त्याच्यामध्ये लिहायचे. आपण म्हणून एक प्रतिज्ञा करायची की चांगलं बोलायचं एकमेकीबद्दल. त्यामुळे ही सखूबाई जी आहे ती तिला सांभाळून घ्या, तिला बोलून घ्या, तिच्या ज्या 4 मैत्रिणी असतील त्यांना सुद्धा या योजनांची माहिती सांगा आणि त्यांना बरोबर घेण्यासाठी म्हणून प्रयत्न करा. त्याचबरोबर विधानसभेत निवडून गेलेले आमदार काय करू शकतात
याच्यामध्ये भाऊंमुळे तुम्हाला चांगली माहिती आहे, पण ती मी मुद्दामून तुम्हाला थोडी समजावून सांगते याच्यासाठी की आपल्याला किती निधी मिळणार याचा निर्णय हा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये होत असतो. दोन सभागृह आहे, म्हणजे इथे आपला एक सभागृह आहे, दुसरा एक शेजारी सभागृह आहे, ते सगळं विधान परिषद आहे. तर इथे मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर पाहिजे देऊ इच्छिते की जेव्हा जेव्हा टेंभू योजनेचा चर्चा आमच्या परिषदेमध्ये होईल तर त्यामध्ये परिषदेत कोणी आमदारांनी दिला विषय तर उत्तम, पण नाही दिला विषय तरी माझ्या अधिकारामध्ये बाकीच्या आमदारांच्याकडून आलेला हा जो सभेचा विषय असतो त्याच्यावरती परिषदेमध्ये माननीय शिंदे साहेबांच्या सहकार्यांनी पूर्णपणाने लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी ही तुमची बहीण सुहास भाई यांच्या पाठीमागे उभी असेल हे देखील मी आधी आश्वासन ठेवले. कारण दोन्ही वेळेला सारखेच विषय असतात आणि एक विशेष आहे की सारखं सारखं शिंदे साहेबांना काही विस्मरण होत नाही, त्यांना आमदार दिसला की आठवतं की यांचं काय काम आहे. नाही तर काही लोक कसे असतात, काय तुमचं काम आहे, अरे 25 भेटलं तरी 25 वेळेला तेच काय तुमचं काम आहे. तसं शिंदे साहेबांचं नाही आहे, त्यांना काम आठवतं, ताबडतोब ते कामाला प्रगती देण्याचा प्रयत्न करतात, वेग देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे मग विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं संवर्धन असेल किंवा जेजुरीच्या खंडोबाचं संवर्धन असेल त्या सगळ्या बाबतीमध्ये शिंदे साहेब अतिशय सक्रिय आहे. तसंच आपले शंभूराजे देसाई आणि इतर मंत्री महोदयसुद्धा त्यांचं सुद्धा पश्चिम महाराष्ट्रावरती चांगल्या प्रकारचं लक्ष आहे आणि म्हणून लाडकी बहीण मिळाल्यानंतर स्त्रियांनी पैसे ज्या कामासाठी वापरले त्याच्यामुळे नंतर सुद्धा ही योजना चालू राहणार असं सरकारने सांगून 2100 रुपये देण्याचा निर्णय सुद्धा निवडणुकीनंतर घेतलेला आहे. मी काही लोकांची जाहिरात पाहिली, त्याच्यामध्ये एक म्हण आहे बोलाचा भात आणि बोलाची कढी, तसं त्या मुलीला मेसेज येतो, दुसऱ्या पक्षाचं नाव येतं आणि ती आनंदाने बोलते अरे निवडणुकीचा निकाल त्या दिवशी लागेल, त्या दिवशी त्या महिलेला दिसणार आहे की त्यांच्या नावामध्ये मोठी शून्य लागलेली आहे तर त्या निरोपाचं काय होणार आहे. पण जाहिरातीमध्ये खोटा प्रचार सातत्याने चाललेला आहे की आम्ही 3000 रुपये देणार आणि मगाशी सुहासबाई बरोबर बोलले की 3000 रुपये तुम्हाला द्यायला पैसे आहेत आणि आम्ही 2100 रुपये दिले किंवा 1500 रुपये दिले तर पैसे नाहीत असं कसं काय. तर मला साधी गोष्ट वाटते की सरकारने केवळ हे 1500 रुपये दिले नाही आहेत तर प्रगतीच्या रस्त्यावरून तुम्ही चालावं, तुमचा आत्मविश्वास वाढावा, तुमच्या घरामध्ये जे छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी म्हणून तुम्हाला मदत व्हावी यासाठी केलेली ही छोटी गोष्ट आहे. जसं आपण एखाद्या डोंगरावरती चढायला लागलो तर आपल्याला असं वाटतं आपण एकमेकीच्या हात धरून चालतो, तसं सरकार आपल्या लाडक्या बहिणीच्या पाठीमागे या निमित्ताने उभं आहे आणि लाडकी बहीण आत्ताच का लाडकी झाली हे जे विचारतात तर आम्ही जर का आधी जाहीर केली असती योजना तर ती योजना लगेच दुसऱ्यांनी पळवली असती. तसं आमचा वचननामा सुद्धा हे पळवतात आणि आमचीच मागणी सांगतात आणि पैशाची तरतूद करण्यासाठी सुद्धा थोडा वेळ लागला आणि त्यामुळे ही योजना जी आहे ती योजना जरी उशिरा चालू झाली असली तरी सातत्याने ही योजना चालू राहणार आहे, त्यामुळे भूतापांना पण बळी पडू नका. आणि म्हणून मी इथे आपल्याला सांगितलं की आज तुम्ही 10 वाजता आलाय, एकही महिला जागेवर उठली नाहीये, या ठिकाणी तुम्ही शांतपणे ऐकताय, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मगाशी आपले राजश्री काही किंवा सुहास भाई या बोलत असताना डोळ्यात पाणी आलेलं होतं, अनिल जी आणखी शोभाताई यांच्या सगळ्यांच्या तुम्ही प्रेमाच्या स्पर्शामुळे सगळेजण इथे आयुष्यामध्ये जोडले गेलेले आहात, सगळ्यांचं एक नातं आहे आणि या नात्याच्या मध्ये मला विशेष आनंद वाटतो की शिंदे साहेबांनी लक्षात ठेवून अगदी योग्य त्या व्यक्तीला म्हणजे बाबर कुटुंबियांपैकी सुहासबाई यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्या उमेदवारीमुळे सगळ्यांचा कुटुंब वाढलेला आहे कारण त्यांच्या कामातलं सातत्य पुढच्या काळामध्ये राहणार आहे. हे पण तुम्ही दवाखान्यात जरी गेलात आणि त्याच्यावर दिसतं की डॉक्टरनी तुम्हाला औषध चांगलं दिलं आहे, तुम्ही त्याला सांगितलं की माझं पोट बरं आहे, डोकं बरं आहे, नवीन डॉक्टर असेल तर काय म्हणेल, पण मग पाय तपासून घेऊ का, तुमचे कान तपासून घेऊ का, या डॉक्टरना ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे, त्याच्यामुळे कधी पण आपण माहितीच्या माणसाकडे जावं हे देखील आवश्यक आहे. आणि यासाठी म्हणून हे सगळं काम करत असताना काही लोक एकदम खालच्या पातळीवरती टीका करतात असं माझ्या कानावरती आलेलं आहे, पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काही जणांची ती सवय असते, ती सवय कशामुळे लागलेली असते त्याचं त्यांना माहिती, काहीतरी त्यांना वाईट अनुभव आले असतील किंवा असं काहीतरी विचित्र बोललं की त्याच्यामुळे त्यांना त्याचा फायदा वाटत असेल. आता हे काही सभागृह नाही आहे, आमचं सभागृह असेल तर मी अशा माणसाला शिक्षा देते सर की आज दिवसभर बोलायचं नाही, पण हे तसं मला करता येत नाही कारण हे लोक विधानसभेचं आपलं निवडणुकीचं रणांगण आहे, त्यामुळे जे कोण बोलत आहे निवडणूक आयोगाचं या गोष्टीला लक्ष आहे की कोणी जर का मुद्दा पाहिल्यासारखं बोललं तर निवडणूक आयोग त्याची दखल घेत असतं आणि बदनामी किंवा गैरसेवा जे पसरत असतील की तुमचा याच्यात वाटाच नाही. पण त्यांना मला मुद्दाम सांगायचं की जेव्हा मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब
सहाव्या टप्प्याला स्वतः अनिल जी बाबर यांचं नाव देतात, त्यांना मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय जो असतो तो पूर्णपणे विचारांनी घेतलेला असतो. आणि म्हणून ज्या वेळेला अनिलजी इथे आमदार म्हणून त्यांचा प्रवेश झाला होता आणि त्यांनी हातात भगवा झेंडा घेतला होता, तर बाळासाहेब ठाकरे तो स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा सहावा टप्पा जो आहे तो टप्प्याच्या मध्ये अनिलजींना त्याचं श्रेय देऊन अगदी योग्य त्या पद्धतीने भगीरथाप्रमाणे त्यांना श्रेय दिलेले आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन शेवटी जात असताना की मतदानाच्या दिवशी कुठली हयगय करू नका. प्रत्येक जणांनी मतदान व्यवस्थित करायचंय आणि त्याचबरोबर कोणी काही गैरसमज पसरवले किंवा काही मनामध्ये महिलांच्या मध्ये कुठे वादविवाद वाढवला काही गोष्टी केल्या चुकीच्या तर त्याच्यासाठी म्हणून आपली कार्यकर्त्यांची फळी चांगली आहे. परंतु कुणीही पार्शालिटी करतंय किंवा दबाव आणतंय किंवा महिलांना मतदानासाठी जाऊ देत नाही असं दिसतं तर तुम्ही आम्हाला जरूर कळवा. स्वतः शिंदेसाहेब आहेत, आम्ही आहोत. कोणी मुद्दाम पक्षपाती भूमिका घेत असेल तर त्या माणसाला कायमचा धडा शिकवल्याशिवाय आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही हे सुद्धा मला मुद्दामून ते आपल्याला सांगावं असं वाटतं. आणि आपण इथे माझं प्रेमाने अतिशय स्वागत केलं. इथे आल्यावरती अनिलजी आणखी शोभातेंची उणीव जरूर भासली, परंतु आपण जे म्हणतो की ते नाही आहेत ते नाही आहेत, मला तर असं वाटतं इतकं सुंदर मेळावा होतोय म्हणजे ते इथे आहे आणि आशीर्वाद देणाऱ्यांमध्ये त्या दोघांचेही हात आहे. आणि तसंच 20 तारखेला आणि 23 तारखेला त्यांचे आशीर्वाद देणारे 4 डोळे आपल्याबरोबर सगळीकडे असतील अशी मला खात्री वाटते. धन्यवाद.